मस्त मी इथे सूर्याची किरणे एन्जॉय करतोय. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. Take me back to a place where I felt at home. Take me back to a day when we... Guys, जे तुम्ही माझ्या मागे बघताय ते हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे. यू कॅन सी द टॉप. आम्ही उगाचं करून आलोय बदलापूर शेजारी आपल्या. हे सगळे आपले शेजारी आहेत गाईस. गाईस इथे हे चार पिलर आहेत आणि इकडे सगळे लोक डुबकी मारतात. तो पण कलयुग संपल्याच्या नंतर पडेल, पण तोपर्यंत मी जिवंत असेल की नाही मला माहित नाही. गाईस आपली गाडी आलेली आहे. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. ओके, आणि परत एक हप्त्यानंतर आपण आता हरिश्चंद्रगड इकडे ट्रेकसाठी जातोय आणि खूप कष्ट आणि परिश्रमानंतर ही गाडी आपल्याला भेटली. आत्ताचे तुम्ही बघताय वाजलेले आहेत एक आणि आम्ही आता निघालोय उल्हासनगरवर आणि आपल्यासोबत लास्टच्या ट्रिपचे चार लोक आहेत आणि नवीन दोन लोक आहेत. गाईस चहा ब्रेक आताचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3:30 आणि आपल्याला अजून एक तास आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. मित्रांनो आम्ही आता रात म्हणजे 2 तास आम्ही फक्त भूताच्या गोष्टी करतोय आणि तुम्हाला इकडे कुठे माझे पप्पा दिसले तर सांगा. मित्रांनो आता आपण किरेश्वरचा जो स्टार्टिंग ट्रेकिंग पॉइंट आहे तिथे पोहोचलेलो आहोत. तिकडे आम्ही आमची कार पार्क केली आहे आणि आत्ताचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5 झालेत. आम्हाला इकडे येण्यासाठी 4 तास लागले. आणि जर तुम्ही हरिश्चंद्र गड ट्रेक करत असाल तर इकडे येण्यासाठी तुम्हाला 3 वाटा आहेत. एक पाचनई, दुसरा वाल्लीवळे आणि तिसरा किरेश्वर, जो की आम्ही चूज केला आहे. ही अशी टेकडी आहे इथे पहाड मोठा, त्याच्या खालून तुम्हाला इकडून लेफ्ट नाही सरळ जायचं. चला मित्रांनो आताचे वाजलेले आहेत 6 आणि आपण 1 तास कम्प्लीट ट्रेक केलेला आहे. कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य इथे आपण या चेक पॉईंटच्या इथे आलोय आणि प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकी 30 रुपये फीस आहे. तर आमचे टोटल 210 आम्ही भरलेत आणि इथून प्लस आपल्याला आता 1.5 आवर म्हणजे ट्रेक कम्प्लीट करायचा आहे. असं बोलतात 5 तास लागतात पण आम्ही ऑलमोस्ट आता फक्त 1 तास चाललोय. मे बी ॲक्च्युअल ट्रेक जे प्रॉपर ट्रेकर्स आहेत जसं की आमच्यासारखे प्रो ट्रेकर्स 2 ते 3 तास कम्प्लीट. त्या तशी तिकडे वाटे. चेक पोस्ट क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला ही पहिली रेलिंग्स भेटते. अशी अशी पूर्ण सीडी आहे. बॅग एक्सचेंज गाईस. त्या साईडला तो एक स्टार एक नंबर दिसतो तुम्हाला दिसत असेल. अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत रेलिंगच्या साईडने, त्या फॉलो करायच्यात. आणि तुम्हाला या ट्रेल वरती खूप मोठे मोठे गोल दगडधोंडे भेटतील. बाकी ट्रेक डिफिकल्ट नाही आहे इतका. आणि अशा पाण्याने या झऱ्याने कोरलेल्या वाटा आहेत सगळ्या. सी लाईक दिस. कुंदन आपल्याला इकडची गुफा दाखवतोय. यो कुंदनला गुफेमध्ये खूप इंटरेस्ट आहे. गाईस हा जो पॅच आहे ना तो थोडा जास्त डिफिकल्ट आहे. आता विंटरमध्ये वाटणार नाही, पावसाळ्यामध्ये खूप डिफिकल्ट असेल. आणि सेम वरती पण तुम्ही बघत असाल फुल चढाण आहे, एकदम अशी 90 डिग्री असेल. आणि मे बी त्या साईडने सनराईज होणार आहे असं वाटतं. हे थोडं रिस्की आहे बारिश में. नीचे खाई आहे. मित्रांनो मी काय करतो आता तुम्हाला डायरेक्ट ना वरती गेल्याच्या नंतर उजेडामध्ये पूर्ण हरिश्चंद्र गड
पुन्हा ते मंदिर, पुन्हा तारामती शिखर, या जेवढ्या पण बघायच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल वरती सांगतो. आणि जाताना आपण ना पूर्ण हा ट्रेक कव्हर करून दाखवतो, बिकॉज आता अंधारामध्ये एवढं नीट दिसत नाही आहे, सो मला चांगलं वाटत नाही आहे. हे टॉप आहे आणि गाईस लुक ॲट दॅट व्ह्यू, सनराईज, फर्स्ट रेज ऑफ सन. मित्रांनो आपण आता या काकांकडून चहा घेतो, हरिश्चंद्रेश्वर मंदिर या साईडने वरती जायला. मित्रांनो आपण आता प्लॅटू म्हणजे एकदम पठारावरती पोहोचलेलो आहे आणि आपली चहा आले, आता इथे मस्त चहाचा ब्रेक घेऊयात. समोर मस्त असा सनराईज होतोय, तो सनराईज इथूनच बघूयात, कारण 7:05 चा सनराईज आहे. आणि जे पण लोक सांगतात 4-5 तास लागतात वरती यायला, गाईस दे आर रॉंग, फक्त 2 तास लागतात. गाईस नाव वी हॅव स्विच्ड ऑन आवर गोप्रो, सनराईज काय होत नाहीये, 7:10 ते 7:20 झाले. आपण पहिल्यांदा जाणार आहोत तारामती शिखर, मग नंतर कोकणकडे, आणि त्याआधी आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगड. क्या हुआ भाई, साले मैं डरता नहीं तेरे जैसा. गाइस एंड यू कैन स्पॉट सन. आणि मित्रांनो फायनली सनराईज झालेला आहे, 7:30 वाजता. ऑनलाईन जो टायमिंग दाखवत होतो गलत होता. सी लुक ॲट दिस, ओ माय गॉड, एक सेक्सी. आणि हरिश्चंद्रगड त्या साईडला अजून 2 किलोमीटर, फक्त 2 किलोमीटर. मस्त मी इथे सूर्याची किरणे एन्जॉय करतोय. आणि बाय द वे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवशी मकर संक्रांती असेल, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि तुम्हाला माहिती आहे आज काय आहे, गेस करा आणि कॉमेंट सुद्धा करू शकता तुम्ही, बिकॉज यु नो इट्स 15th of Jan. ओके थँक्यू सो मच. Take me back to a place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an... मित्रांनो आता इथून आपल्याला हरिश्चंद्रगड, कोकणकडा आणि तारामती शिखर याच्यासाठी ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागणार आहेत वरती. त्या साईडने आल्याच्या नंतर आपल्याला हरिश्चंद्रगड साठी या साईडला जायचंय. पण तुम्ही जर इथेही पाठी बघाल तर इथे तुम्हाला दिसतंय हा रस्ता आहे तो जुन्नर दरवाजा, आणि हे जे आहे ते हरिश्चंद्रगड. आता आम्ही इथे एक छोटा 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आता परत आपला ट्रेक आपण सुरू केलाय. मित्रांनो चढ पण आहे, उतार पण आहे, आणि आमच्या समोरच्या त्या अपोजिट साईडला टोक दिसतंय आणि तिकडे खूप सारी पब्लिक आहे, तो तारामती शिखर आहे. Take me back to a place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an age. Aur ek itis gir gaya. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an age. Mitranno aplyala jatana pan khup majja yanare, karan आपण जेवढा पहाड चढलोय ना तेवढा परत उतरतोय आपण. हरिश्चंद्र गड आणि मंदिर फक्त 1.5 किलोमीटर आहे, फॉलो मी. आणि हे जे झाड आहे हे खूप काटेरी आहे, हे म्हणजे असं टोचतो खूप, तर असे फुल शर्ट घालून या. them off from people dropping a bomb to people putting up walls. I feel like life is on hold, perception stuck in a vault. I know that time can heal all, but how much. Wow guys look at that range of mountain, sexy. हरिश्चंद्रगड अजून 800 मीटर. आणि फुल जंगलातून वाट चालू आहे, एक नंबर. मित्रांनो हे सगळं आपल्याला पार करून त्या शिखरापर्यंत जायचंय. मित्रांनो ह्या साईडला पूर्ण पाणी वाहतं वाटतं पावसाळ्यामध्ये, आणि विचार करा जर हे पूर्ण हा जो ओढा आहे पाण्याने वाहत असेल तेव्हा किती बेकार हालत होत असेल पावसाळ्यामध्ये जे ट्रेकर्स येतात त्यांची. सो बेस्ट समर ऑर विंटर, मी तर म्हणतो विंटरमध्येच यायला पाहिजे सगळे. आम्ही त्या साईडने आलो आणि मित्रांनो एक मजेदार गोष्ट दाखवू तुम्हाला, मागे नावाचा काय लिहिलंय, हॉटेल नागेश्वर. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नागेश द ब्लॉग. मित्रांनो मी इकडे हरिश्चंद्रगडावरती माझं स्वतःचं हॉटेल टाकलं आहे, जर तुम्ही कधी आलात तर या हॉटेलवरती भेटायला. सी हॉटेल नागेश्वर.
तुम्हाला चांगला डिस्काउंट पण देईल मी. या टेंटची काय सुविधा? 500 रुपयाला वन नाईट आणि जेवण वगैरे. अच्छा, जेवणाची दीड. तिथे दोन टेंट आहेत, इथे टेंट आहे, या साईडला तुम्ही बघू शकता टेंट आहेत. आम्ही आता थोडं इथे रेस्ट करतोय आणि जर तुम्ही पण इकडे आलात तर या काकांना हॉटेल लागेश्वरच्या इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि किल्लारीचे जे कोणी माझे मित्र गावाले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी हे बघा, आपलं नीलकंठेश्वर मंदिराचं हॉटेल, हॉटेल नीलकंठेश्वर. फायनली आम्ही सगळे हरिश्चंद्रगड च्या माथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला मागे जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला हा दिसेल मंदिर, हरिश्चंद्रेश्वर. गाईस, जे तुम्ही माझ्या मागे बघताय ते हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे, यू कॅन सी द टॉप. आणि माझ्या अपोजिट साईडला चार पिलर्स आहेत, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवतो. आणि बाकी इकडे असं खास काही नाही आहे माझ्यासाठी. आणि हे लोक काय नवराने बघतायत, आय डोंट नो. गाईस, कुंदन कुंड बघतोय. मित्रांनो, हे आय थिंक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. या ठिकाणी खूप साऱ्या गुफा आहेत, ज्या की गुफा कुंदनला खूप आवडतात. आणि कुंदन गुफेमध्ये जाऊन दर्शन घेतोय. मित्रांनो, आता मी आनापान या साधनेत जाणार आहे. मंदिरात बसून मी विपश्यना करतोय. वाजलेले आहेत 8:30 आणि हा आपला ग्रुप आहे. आपले झालेले नवीन मित्र आहेत जे की काय तुम्ही कुठे आलात? कल्याण. अरे भाई, आम्ही उल्हास करून आलो. बदलापूर शेजारी आपल्या. हे सगळे आपले शेजारी आहेत गाईस आणि हे आपल्या ब्लॉग मध्ये येतात. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. हे लोक आपले आता न्यू सबस्क्रायबर आहेत. गाईस, इथे हे चार पिलर आहेत आणि इकडे सगळे लोक डुबकी मारतात. आपण पाहू शकतात आपण आलोय हरिश्चंद्रगडाला आणि जे चार युगांचे खांब इथे आहेत त्याच्यामधलं फक्त कलियुगता आहे, म्हणजे कलियुगाचा खांब अस्तित्वात आहे जो की कलियुग संपल्यानंतर तोही नष्ट होईल. त्यात चार युग आहेत, जे काय त्रेतायुग, द्वापारयुग, सतयुग आणि कलियुग. त्याच्यामधला कलियुगाचा जो खांब आहे तो आपण बघतोय. इथली माहिती तुम्हाला कुंदने सांगितलेली कळाली असेल. जे चार स्तंभ आहेत तीन पडलेत, एक आहे कलयुग, तो पण कलयुग संपल्याच्या नंतर पडेल, पण तोपर्यंत मी जिवंत असेल की नाही मला माहित नाही.